नमस्कार मित्रांनो मी सुनील लाटोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ज्या आहेत ते का दाखवत नाही तुम्ही गुगलवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला यादी तुमची पाहायची असेल तर यादीमध्ये नाव तुमचं का दाखवत नाही ह्याची कारणे कोणती असावेत त्यानंतर नो डाटा डाटा नॉट फाउंड का दाखवत आहे याचे मुख्य कारण काय आहेत याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट पाहणार आहात मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील मित्रांनो घरकुलच्या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून आपण व्हिडिओ पाहत आहेत इथून सुद्धा प्रत्येक अपडेट शासनाचा आपण पाहत जाणार आहात आणि मित्रांनो जे डाटा नाट फाउंड दाखवत आहेत कोणत्या लाभार्थ्यांचे दाखवत आहेत तुम्ही दोन हजार बावीसमध्ये पात्र आहात तुमच्या यादीमध्ये नाव आहे परंतु तुमच्या ग्रामपंचायतची जी यादी आहे ना ती सार्वजनिकरित्या प्रकाशित झाली नाही तुमच्या घरकुलला मंजुरी मिळाली नाही यासाठी तुमचं यादीमध्ये नाव आत्ता दाखवत नाही ग्रामपंचायतमध्ये दाखवत असेल जेव्हा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला चेक करायचं आहे त्या ठिकाणी डाटा नाट फाउंड म्हणून दाखवत आहे चालू वर्षामध्ये का दाखवत आहे याचे मुख्य कारण म्हणजे यादी अजून सार्वजनिकरित्या प्रकाशित झाली नाही जेव्हा तुमच्या घराला मंजुरी मिळते मंजुरी मिळाल्याच्या नंतर म्हणजे शँक्शन होतं आहे शँक्शन झाल्याच्यानंतर तुमच्या घराला निधी किती मिळाली ते निधी तुमच्या आय डीच्या समोर फ्लॅश केली जाते तुमचं घरकुल शँक्शन हे किती तारखेला करण्यात आलं आणि तुमचं जो सर्वप्रथम प्रपत्रक डचे फॉर्म जे आहेत ते कधी भरले होते त्याची तारीख सर्व उल्लेख त्याच्यावरती येतं मग हे सर्व उल्लेख ॲड केल्याच्यानंतर यादी सार्वजनिकरित्या प्रकाशित केली जाते सार्वजनिकरित्या प्रकाशित केल्याच्या नंतरच तुमचं हे नाव यादीमध्ये दाखवतं अन्यथा जोपर्यंत तुमचं नाव येणार नाही तोपर्यंत तुम्हाला डाटा नाट फाउंड म्हणूनच दाखवेल अनेक लाभार्थी कमेंट टाकत आहेत सर आमच्या गावाची यादी दाखवतच नाही आहे डाटा नॉट फाउंडर्स म्हणून दाखवत आहे याचे कारण तुम्हाला समजले असेल तुमचे ग्रा तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांचं घरकुल शँक्शन झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांचं नाव त्या ठिकाणी दाखवलं जाईल नाहीतर बाकीचे लाभार्थ्यांचं नाव कोणाचेही दाखवले जाणार नाही हां तुमचं बेशक आता ग्रामपंचायतमध्ये यादीमध्ये तुमचं नाव दाखवलं असेल परंतु शासनाच्या माध्यमातून त्या यादीला अजून अप्रुव्हल भेटलं नाही का त्या यादीला अजून अप्रुव्हल भेटलं नाही ज्या यादीला अप्रुव्हल भेटलं ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले अशा लाभार्थ्यांचं शासनानं त्यांच्याकडून यादी ही सार्वजनिकरित्या प्रकाशित होते जाहीर होते जोपर्यंत यादी जाहीर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला डाटा नाट फाउंड म्हणूनच दाखवेल पात्र असाल तर प्रत्येक शासनाचे अपडेट वेळोवेळी वे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील इथून सुद्धा भेटणार आहेत इथून मागंसुद्धा भेटलेले आहेत आणि मित्रांनो इथून पुढं जेव्हा तुमचे घरकुलचे पैसे तुमच्या खात्यावरती येतील पहिला हप्ता तुम्हाला भेट भेटला मग आता तुम्हाला प्रश्न पडतो बजेट तर कमी आहे घरकुल बांधावं कसं घर हे बांधायला पाहिजे कसे मग याचे नकाशे जे आहेत याचे जे आराखडे जे आहेत याचे जे आयडिया जे आहे ते आयडिया आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहात फ्रीमध्ये तुम्हाला देणार आहात मग मित्रांनो त्याचसाठी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आत्तापर्यंत जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटन जो आहे बटनला प्रेस करा जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला व तुमच्या मित्रांना मिळ जातील धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा हिंद जय महाराष्ट्र